हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमच्या सगळ्यांच्या नवीन व्हिडिओत स्वागत करतो. तर मी तुम्हाला आज घेऊन चाललेलो आहे एका तलावावर, चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई तालुक्यात, सॉरी सावली तालुक्यात. म्हणजे मी शिंदेवाईला आहे सध्या आणि सावली तालुक्यामध्ये आसोला मेंढा नावाचा एक तलाव आहे. त्या तलावावर गेल्यानंतर मी त्या तलावाचं सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. ॲट प्रेझेंट मी शिंदेवाईला आहे आणि आपल्याच गाडीनी चाललेलो आहे, फोर व्हीलर. मी इंडिया आलेलो होतो आणि ही आपली गाडी, तर याच गाडीने मी चाललेलो आहे. तर या व्हिडिओला एंडपर्यंत पहा आणि एक चांगली इन्फॉर्मेशन इंडियातल्या या तलावाबद्दलची मी नक्की तुम्हाला देईन. तर या व्हिडिओला एंडपर्यंत पहा. पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही जर चंद्रपूरवरून किंवा तिकडून नागपूरवरून यायचं असेल तर तुम्ही शिंदेवाईला या. आणि शिंदेवाईवरून पाथरी नावाचं गाव आहे, तर त्या गावाला जाण्याकरिता हा रस्ता आहे. मी या इथे यासाठी थांबलो कारण हे जे तुम्ही बघताय हे ताडोबाचं जंगल आहे आणि खूपच घनदाट जंगल आहे, त्यामुळे मी हे शूट करण्यासाठी इथे थांबलेलो आहे. तर या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. इथून जवळपास एक 8-1 किलोमीटर आहे परत जे ज्या गावाला आपल्याला पोहोचायचा आहे. मग तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला तो सगळा जो ज्या तलावावर चाललेलो आहे तर तलाव मी नक्की दाखवेन तुम्हाला. तर हा कच्चा रस्ता त्या याच्यापर्यंत जातो तलावापर्यंत आणि आता याच कच्च्या रस्त्याने गाडी टाकलेली आहे. आता तलावावर बस एक 5-7 मिनिटांमध्ये तलावावर आपण पोहोचणार आहोत. तर हे गेस्ट हाऊस आहे इथलं. मी तलाव थोड्या वेळानंतर दाखवणारच आहे. तर गेस्ट हाऊस एकदम सुंदर दिसतं आपल्याला इथे. तुम्ही काय करता, चौकीदार आहात का? तर इथे हे चौकीदार आहेत या गेस्ट हाऊसचे. गेस्ट हाऊस मी दाखवेनच तुम्हाला नंतर, बट हे आता बाहेरून पाहून घ्या. आधी मी तुम्हाला तलाव दाखवतो, नंतर तुम्हाला हा गेस्ट हाऊस दाखवेन कशा प्रकारचा आहे. आणि किती किलोमीटरचा हा परिसर आहे पूर्ण? किती? अच्छा,
तर मित्रांनो, हा आसोला मेंढा तलाव, आसोला मेंढा तलाव चंद्रपूर पाटबंधारे विभाग, तर या तलावाचं बांधकाम म्हणजे काम सुरू झाल्याचं जे वर्ष आहे ते 1902 आणि 1903, आणि काम पूर्ण झाल्याचं वर्ष आहे 1917 ते 1918, आणि याची सरासरी याची जलसंचय क्षमता आहे 67,00,000 दशलक्ष, आणि मुख्य याची लांबी आहे 1376 मीटर, म्हणजे 1 किलोमीटर 300 मीटर इतकी त्याची लांबी आहे, आणि एकूण किती हेक्टरला याची पाणी 178 हेक्टरला याची सगळ्या जमिनीला याचं पाणी दिलं जातं. तर हाच तो तलाव आहे ज्या तलावाबद्दल मी तुम्हाला बोलत होतो, आणि एक वेगवेगळे पक्षी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. आता खूप सारे पक्षी होते बट आता इकडे तितके काही पक्षी दिसत नाहीत, बट आता थोड्या वेळा आधी काही पक्षी मला दिसले होते. आणि हाच तो तलाव एकदम समुद्रासारखा सगळा हा तलाव आहे, आसोला मेंढा तलाव. कोणता? सावली तालुका ना, सावली तालुक्यातील म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यामध्ये हा आसोला मेंढा तलाव. आपल्याला ॲक्च्युली एक घोडाझरीचा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, त्या घोडाझरीच्या व्हिडिओवर कमेंट पण सुद्धा आली होती एका सबस्क्रायबरची की तुम्ही आसोला मेंढा तलावला नक्की जा. तर आज तो आसोला मेंढा तलाव आणि इथे आता आहे. तुम्हाला मी याला वरचा व्ह्यू दाखवतो, कारण आता मी काही वेळातच मी ड्रोन उडवणार आहे, आणि ड्रोन उडवून हा कशा प्रकारचा सगळा व्ह्यू आहे हा सगळ्याचा सगळा व्ह्यू मी तुम्हाला दाखवेन. तर सूचना आहे, अतिवृष्टीमुळे धरणाखालील रस्ता खचलेला असून धरणावरील रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव खाजगी वाहनाकरता तात्पुरता स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे. तरी कृपया वाहन घेऊन आत प्रवेश करू नये. तर हा इथून तुम्ही तिकडे समोर खाली जाऊ शकता धरणाकडे. आणि आता आम्ही आलो पाडीवर या तलावाच्या, आणि काय एक दृश्य इथून तुम्हाला पाहायला भेटतं या धरणाचं. अतिसुंदर आणि अथांग असं असलेलं हा समुद्र, हा तलाव समुद्रासारखंच आहे, आणि खास याचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी आलो. आणि खूप खूप धन्यवाद त्या सबस्क्रायबरला ज्यांनी कमेंट केलेला होता की तुम्ही आसोला मेंढा तलाव नक्की दाखवा, कारण एक सुंदर हा तलाव पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तसे काही जास्त मला वाटते इथे जास्त काही टुरिस्ट येत नसतील, कारण खूप कमी लोकांना या तलावाबद्दल माहिती आहे. मी थोडा समोर तुम्हाला घेऊन जातो आणि इथून व्यवस्थित आपल्याला बघता येईल. तर हाच तो तलाव, आसोला मेंढा तलाव, आणि काय इतकं सुंदर पाणी, एकदम स्वच्छ. मी तुम्हाला पाणी जवळून दाखवतो. तर हे पाणी या तलावाचं खूपच सुंदर, क्लीन अँड क्लिअर. तलावाच्या बाजूला म्हणजे किनाऱ्यावर, तलावाच्या किनाऱ्यावर मी बसलेलो आहे, आणि कोणी लोक नाही, आम्ही फक्त 5 लोक आलेलो आहे. तर माझ्या मते तुम्ही नक्की आपल्या फॅमिलीसोबत या तलावाला भेट देऊ शकता. फॅमिलीसोबत तुम्हाला पिकनिक करण्यासाठी, इथे डब्बा पार्टी करण्यासाठी हा प्लेस खूप सुंदर आहे. आणि जे टापू मगाशी तुम्हाला दाखवले होते, जे आयलंड मी तुम्हाला दाखवले होते, जे बेट तुम्हाला आधी दाखवले होते, ते बेट समोर आहेत. आणि हेच ते बेट आहेत सगळे. आणि या तलावाच्या तिकडे पलीकडे बघ गाव आहे, ज्या गावावरून याला तलावाचं नाव पडलेला आसोला मेंढा, तर या तलावाच्या पलीकडे ते गाव आहे. तर हाच तो आसोला मेंढा तलाव, खूपच सुंदर, खूपच अथांग, आणि पाणी एकदम निळं शार पाणी. या तलावाची स्थापना झालेली 1918 मध्ये, जेव्हा आपला भारत स्वतंत्र झालेला नव्हता, तर इकडे इंग्रजांचं राज्य होतं. तर इकडे बरेच असे तलाव आहेत जे इंग्रजांनी बांधलेले आहेत, जसं घोडाझरी तलाव आहे इकडे,
नागभीड तालुक्यामध्ये आहे, तर ते सुद्धा इंग्रजांनी बांधलेलं आहे आणि हे सुद्धा इंग्रजांनी बांधलेलं आसोला मेंढा तलाव. तर तुम्हाला कधी थोडीशी घोडाझरीसारखी सुद्धा फिलिंग येऊ शकते, कारण जर तुम्ही घोडाझरीला गेलेले असाल तर चारही बाजूनी अशा प्रकारच्या पहाड्या आहेत इथे, जशा आता पहाड्या आहेत तर असंच सेंटरमध्ये हे इंग्रजांनी बांधलेलं. खूपच दूरदृष्टी इंग्रजांची इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि हे या सगळं पाण्याचा जो उपयोग होतो, हा पाण्याचा सगळ्याचा सगळा उपयोग शेतीसाठी होतो. तर इकडे धानाची शेती आणि भाजीपाला सुद्धा अशा बऱ्याच पिकांचं उत्पादन इथे घेतलं जाते. तर ही पार आहे त्या तलावाची, तिथे आता उभा आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी येऊ कशा शकता? एकतर तुम्ही चंद्रपूरवरून येत असाल तर तुम्हाला सिंदेवाईला यायचं आहे. जर तुम्ही नागपूरवरून येत असाल तरी तुम्हाला सिंदेवाई या तालुक्याच्या ठिकाणी यायचं आहे. तिथून मग तुम्हाला पाथरी नावाच्या गावासाठी तिथून आतमधून रस्ता जातो. तुम्ही तिथे सिंदेवाईला कोणाला विचारलं तरी ते तुम्हाला सांगू शकतात. आणि मग पाथरीला आल्यानंतर पेट्रोल पंप पडेल, त्या पेट्रोल पंपच्या जवळनं मग तुम्ही इकडे आतमध्ये या तलावासाठी येऊ शकता. तर आता तर या तलावात आता निघतो आहे मी या तलावावरून. आणि हा जो तलाव आहे हा ताडोबाच्या जंगलात वसलेला आहे, खूपच घनदाट जंगल. खूप सारे शॉट आपण ड्रोनचे या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हा तलावसुद्धा पूर्ण आपण कवर केलेला आहे. तर हा सगळा व्हिडिओ होता या आसोला मेंढा तलावाचा. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. तर मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर मी भेटतो तुम्हाला अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही अशाच प्रकारे बघत राहा, हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा.